कवयित्री संगीता शेंबेकर हिनं नुकतंच तिच्या मनस्वी या काव्यसंग्रहाची ऑडिओ सीडी बनवली, पण त्या सीडीमध्ये तिनं तिच्या काव्यप्रेमी रसिकांसाठी एक अनोखं सरप्राईज ठेवलंय. काव्य आणि मराठी दर्जेदार गाण्यांचा संगम ती आपल्या श्रोत्यांना गिफ्ट करणार आहे. तिचे पती किरण शेंबेकर आणि अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्यासोबत तिनं हा कार्यक्रम केला. पाहूया खास रिपोर्ट. कृष्ण सख्या रे तुझ्या सावलीचे ऋण मी देणे आहे, अस्तित्व वघे लावून पणाला जीवन लेणे आहे. कृष्ण सख्या रे. कवयित्री संगीता शेंबेकर यांनी आपल्या काव्यप्रेमी श्रोत्यांसाठी जणू एक सरप्राईज पॅकेजेस तयार केलं आहे. त्यांच्या कवितांना मिळणारी दाद बघून या कवयित्रीने रसिकांसाठी कवितांचा एक नवा अंदाज प्रेझेंट करायचं ठरवलंय. नुकतंच तिने तिच्या कवितांना काही मराठी गाण्यांबरोबर जोडून एक ऑडिओ सीडी बनवली आहे. खरं म्हणजे मनस्वी ह्या पुस्तकाला जो काही रिस्पॉन्स मिळाला, जो काही प्रतिसाद मिळाला, त्याच्यानंतरच सीडीची बांधणी करावी असं आमच्या मनात आलं. आणि जेव्हा 8 गाणी निवडायचं ठरवलं, ती गाणी अशा अर्थाने निवडली गेली आहेत की काही त्यातली गाणी आनंदी आहेत, काही फिलॉसॉफिकल आहेत थोडीफार, काही थोडीशी दुःखी आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यातले खूप आनंदाचे प्रसंग आणि खूप दुःखाचे प्रसंग असे दोन्ही चित्रित होतील अशी गाणी त्याच्यामध्ये निवडली गेली. मनस्वी हा सर्व रसांचा, राग, लोभ, आनंद, विरह, दुःख या सगळ्यांचा संगम असेल असं मी बघणार आहे. या सीडीचा पंडित दीनानाथ नाट्यगृहात प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात डॉक्टर स्नेहलता देशमुख, केसरीभाऊ पाटील यांची खास उपस्थिती होती. या सीडीचं प्रकाशन डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते झालं. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने रंगलेल्या या मैफिलीत सर्व रसिक श्रोते मग्न झाले होते. संगीताच्या या प्रवासात तिचा साथ दिला तो तिची बहीण किशोरी गोडबोलेनी. किशोरीला सर्व काम बाजूला ठेवून आता फक्त याच कार्यक्रमावर फोकस ठेवणं जास्त योग्य तसं वाटतं असं स्टार माझ्या बरोबर बोलताना तिने सांगितलं. की स्वतः कवयित्री असणं आणि स्वतःच गायिका असणं मला असं वाटतं हे खूप रेअर आहे आणि खूप छान दुग्ध शर्करा योगा झालेला आहे. तिच्या कविता शिवाय चित्रपटातली प्रायव्हेट अशी गाणी लोकप्रिय झालेली, लोकांच्या आपल्या मनातली ठसलेली गाजलेली गाणी असं एक दोन्हीचं गुंफण करायचं आणि दोन्हीचं वाद्यवृंदाच्या रूपाने त्याचं सादरीकरण करायचं. आणि मीही तिला असं म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा शूटिंगच्या सगळ्या व्यापातून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी सुद्धा या कार्यक्रमाचं निवेदन करेन. सीडीमध्ये सुद्धा मी निवेदन केलेलं आहे तिच्याच कवितांचं आणि मला खूप आनंद होतोय आज. किशोरी, आता आपल्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन आपली बहीण संगीताच्या मनस्वीसाठी काव्य वाचन करताना दिसेल. यापुढेही आपल्याला मनस्वीचे असेच लाईव्ह शोज बघायला मिळतील. दर्जेदार मराठी गाण्यांबरोबर काव्याची जुगलबंदी ही प्रेक्षकांना अशीच अनुभवता यावी म्हणून आम्ही हे कार्यक्रम असे सुरू ठेवू असं किरण शेंबेकर म्हणाले. संगीताचं आणि आमचं इंटेन्शनच हे होतं की मराठीतली दर्जेदार काव्यरचना ज्या ज्या गाण्यांमध्ये असतील अशी गाजलेली गाणी आम्ही त्या कार्यक्रमातून सादर करणार. मग त्याच्यात वेगळा कुठलाही कन्सेप्ट शो पण होऊ शकतो, म्हणजे फक्त गझलांचा कार्यक्रम पण होऊ शकतो, फक्त भक्तिसंगीताचा कार्यक्रम होऊ शकतो, फक्त भावगीतांचा कार्यक्रम होऊ शकतो. आणि त्यात मग संगीताने लिहिलेल्या कविता त्याचं काव्य वाचन होईल, थोडंसं नॅरेशन म्हणजे निवेदन होईल आणि गाणी सादर होतील. म्हणजे कुठल्याही वयोगटाला आवडेल असा तो कार्यक्रम सादर करायचा आमचा प्रयत्न असेल. मनस्वीने लोकांपर्यंत पोहोचवलेल्या या काव्यमय जुगलबंदीला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळावा हीच इच्छा. ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा. ढँटडँट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे ढँटडँट स्टार माझा, स्टार न्यूज सेंटर, ऑफ डॉक्टर ई मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई 400011. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या वेबसाईटवरही कळवू शकता. आमची वेबसाईट आहे www.starmaza.com. ढँटडँट मध्ये आज इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत रहा स्टार माझा.